राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव महानगर राष्ट्रवादी पक्षातर्फे आज केक कापून विविध उपक्रमांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. काँग्रेस भवन येथील महात्मा गांधी वाचनालय येथे 11,000 रुपयाची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच पार्वतीनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला. जळगाव शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना फेस शिल्ड आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच घर कामगार महिलांना सुरक्षा रक्षक कवच म्हणून 1,00,000 रुपयाचा विमा यावेळी करण्यात आला. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, जळगाव जिल्हा महानगरचे अध्यक्ष अभिषेक पाटील, सचिव ॲडव्होकेट कुणाल पवार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सरचिटणीस फिरोज शेख, हुसेन बाबा, सामाजिक न्याय विभागाचे महानगर अध्यक्ष जितेंद्र चांगरे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव लवंगे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष डॉक्टर रिजवान खाटीक, महानगर उपाध्यक्ष पंकज बोरोले, महानगर सरचिटणीस ममता तडवी, सरचिटणीस अर्चना कदम, महानगर चिटणीस आशा आंबुरे, सोम मगर, उज्ज्वला शिंदे, कमल पाटील, आरती राजपूत, कामगार संघटने शहराध्यक्ष सतीश सुर्वे, वक्ता सेलचे शहराध्यक्ष रमेश भोडे, जळगाव शहर युवती अध्यक्ष आरोही नेवे, उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष दिव्या भोसले, युवती कार्याध्यक्ष कोमल पाटील, युवती शहर चिटणीस पायल पाटील आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. आज आम्ही अनेक सामाजिक कार्यक्रम लोकांनी साजरा करत असतो. महानगरतर्फे आज अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे. माननीय पवारसाहेबांचं तर वाचनावर प्रचंड प्रेम आहे आणि वाचन संस्कृती वाढावी म्हणून आज महानगरतर्फे अभिषेक पाटीलतर्फे महात्मा गांधी वाचनालयाला आम्ही पुस्तकं असं अनेक पुस्तकं आम्ही वाटप करणार आहोत. समतानगरमध्ये 50 कामगार महिलांना विमा कवच म्हणून 1,00,000 विमा काढला आहे, त्याचं वाटप होणार आहे. पार्वतीनगरमध्ये वृक्षारोपण ताईंच्या नावाचे वृक्ष लावले जाणार आहे आणि नंतर भाजीपाला विक्रेत्यांना आणि सामान्य लोकांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप होणार आहे. आम्ही जेव्हा राजकारण करतो तेव्हा सामान्य जनतेपर्यंत ताईंचं महत्त्व, ताईंचं कार्य, साहेबांचं महत्त्व, पक्षाचं जाणं, राष्ट्रवादी पक्षाचं तळगाळच्या लोकांशी आम्ही निगडीत आहोत हे जाणून घेण्यासाठी आम्ही असे अनेक कार्यक्रम घेत आहोत. आमच्या पक्षाच्या आदरणीय नेत्या संसदरत्न सुप्रिया सुळे यांचा वाढदिवसानिमित्त जळगाव महानगर राष्ट्रवादीतर्फे 3-4 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात त्यांचा केक कापून एक वाढदिवस साजरा करण्यात आला. आता यानंतरच महात्मा गांधी वाचनालय जे आहे काँग्रेस भवनमध्ये तेथे 11,000 रुपयाची पुस्तकं जेणेकरून लोकांच्या बुद्धिबत्तेचा सर्व गोष्टींचा फायदा व्हायला पाहिजे यासाठी तिथे 11,000 रुपयाची पुस्तकांची आज वाटप आहे. तसेच पार्वतीनगर येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे. समतानगर येथे जवळपास 50 घरकामगार महिलांना राष्ट्रवादी महानगरतर्फे व सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे 1,00,000 रुपयाचा विमा सुरक्षा कवच हे बनवू शकतो आपण याची एक वाटप करण्यात आलेली आहे. हे करण्याचे एक कारण एवढंच की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक हे आहे उदाहरण की 20% राजकारण व 80% समाजकारण करावे जेणेकरून समाज उपयोगी व सर्वसामान्यांना ज्या गोष्टीचा फायदा होईल त्या कार्यक्रमात आता राष्ट्रवादीतर्फे आयोजन करण्यात आले. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.